The News Line, अचूक वेधक। शिवराज्याभिषेक दिनी दुर्गप्रेमी व शिवप्रेमींकडून समयोचित कार्यक्रमातून व्यक्त झाली कृतिशील शिवभक्ती। छत्रपती शिवराय म्हणजे सर्व सद्गुणांचा समुच्चय। न्यायनिष्ठुर, प्रजाहितदक्ष, मातृभक्त, प्रेमळ, धार्मिक, लढवय्या योद्धा, गुणग्राहक, दूरदृष्टी असणारा, कल्पक, सुसंस्कार या सर्व सद्गुणांच्या बळावर शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले। स्वतःला राज्याभिषेक करून घेतला। शिवराय म्हणजे सर्वार्थाने जाणता राजा। शिवरायांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा प्रेरणा आणि स्फूर्तीचे शिंपण करणारा। शिवराज्याभिषेक दिन हा तमाम रयतेच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण आणि याच दिवसाचे स्मरण महाराष्ट्रासह देशभर मोठ्या हर्षोल्लासात व जल्लोषात केले जाते। इंग्रजी कालगणनेसह तिथीनुसार अशा दोन्ही वेळा शिवजयंतीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह पाहायला मिळतो। शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांची रेलचेल व शिवभक्तांच्यातील आलोट उत्साहाचे दर्शन देखील घडत असते। 6 जून रोजी दरवर्षी शिवराज्याभिषेकाचा सोहळा सर्वत्र साजरा होतो। तसा परंपरागत कालगणनेनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला देखील शिवराज्याभिषेक सोहळा सर्वत्रच साजरा होत असतो। तिथीनुसार कराड शहरात श्री शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा होतो, तो याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला गेला। सागर आमले, धनंजय विभूते, विराज बुराडे, सूर्याजी इंगळे, श्रीकृष्ण पाटील, अनिल खुंटाळे यांच्यासह शिवप्रतिष्ठानचे मावळे पारंपरिक वेशभूषा व डोईवर भगवा फेटा परिधान करून या उत्साहामध्ये सोहळ्यात सहभागी झाले होते। आश्वारूढ शिवप्रतिमेची पूजा व शिवमूर्तीला वेदमंत्र, शंखध्वनी व वाद्यांच्या गजरात अभिषेक करण्यात आला। या सोहळ्यात इतिहास अभ्यासक दुर्गप्रेमी के एन देसाई सर, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उल्हास बेंद्रे, चंद्रकांत जिरगे यांच्यासह शिवभक्त सहभागी झाले होते। तर दुर्गप्रेमी या संस्थेने तर जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जूनपासूनच शिवरायांच्या वृक्षप्रेमाची व एक प्रकारे निसर्गसेवेची प्रेरणा घेऊन सदाशिवगडाच्या पूर्व भागात असणाऱ्या डोंगर रांगांमध्ये वनीकरणाची मोहीमच हाती घेतली होती। खड्डे काढणे, माती आणि खत भरणे, वृक्षारोपण करणे, वृक्षसंवर्धन करणे अशी ही मोहीम सुरू केली आणि या श्रमदान यज्ञात काहीशी विश्रांती घेत खंबाळे भागातील शिवमंदिराची रंगरंगोटी देखील केली। मंदिर परिसरात ध्वजस्तंभ उभारला आणि याच ध्वजस्तंभावर शिवरायांच्या कार्याला साक्षी ठेवून शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण करण्यात आले। तत्पूर्वी आबालवृद्ध स्त्री पुरुषांच्या व खंबाळे ग्रामस्थांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा कृतिशीलपणे साजरा करताना शंभू महादेव मंदिरात आरती देखील करण्यात आली। या कार्यक्रमात शंकर जाधव, कराडचे माजी उपनगराध्यक्ष आणि प्रसिद्ध गिर्यारोहक दीपक बेलवनकर, सतीश तावरे, दीपक खटावकर, सचिन टकले, देवदत्त फलटणकर, विक्रम चव्हाण, राहुल कोळी, सत्येंद्र जाधव, विनायक राऊत, राजू तावरे या दुर्गप्रेमींसह अभिजित शिंदे यांनी परिश्रम घेतले। सौ पाटील व सौ तावरे यांच्यासह महिलांनी देखील वृक्षसंवर्धनाच्या या मोहिमेत कृतिशील सहभाग घेतला होता। तसेच सदाशिवगडावर देखील सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान, गडप्रेमी, पर्यावरणप्रेमी, शिवराय ट्रेकिंग ग्रुप या सर्वांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। सदाशिवगडावरील या देखण्या सोहळ्यामध्ये मलकापूर रोटरी क्लबचे अध्यक्ष सलीम मुजावर, संदीप पाटील, विजय लिगाडे सर, डॉक्टर योगेश कुंभार, रणजित शिंदे, राहुल जाधव, आबा देवकुळे, तेजस गुरसाळे, चंद्रजित पाटील, सुमित पळसे, नरेंद्र मुळीक यांच्यासह शिवभक्तांनी सहभाग घेतला होता। सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला। सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। द न्यूज लाईन, अचूक वेधक।